एक ब्रेकिंग न्यूज आता पाहूयात. मालाडच्या मालवणीमध्ये सर्व धर्मियांची पदयात्रा निघालेली आहे. सामाजिक एकतेसाठी शांतता पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे. मालवणीचे आमदार असलम शेख यांचा यामध्ये सहभाग आहे. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आताची बातमी आपण पाहतोय. मालाडच्या मालवणीमध्ये सर्व धर्मियांची पदयात्रा निघालेली आहे. सामाजिक एकतेसाठी शांतता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मालवणीचे आमदार असलम शेख यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे. रामनवमीच्या दिवशी जो हिंसाचार झालेला होता त्यानंतर ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. मालाडच्या मालवणीमध्ये सर्व धर्मियांची पदयात्रा निघालेली आहे. सामाजिक एकतेसाठी शांतता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मालवणीचे आमदार असलम शेख यांनी या पदयात्रेत सहभाग घेतलेला आहे. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सर्व धर्मियांनी सहभाग नोंदवलेला आहे. सर्व धर्म समभावाचं हे प्रतीक म्हणून हा मार्च काढण्यात आलेला आहे. मालाडच्या मालवणीमध्ये रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी डान्स करण्यावरून जो वाद झालेला होता, जो हिंसाचार उफळलेला होता, त्यानंतर ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि मालवणीचे आमदार असलम शेख देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एक प्रकारे सामाजिक एकतेचा, सर्वधर्मीय समभावाचा संदेश देण्यासाठी हा मार्च काढण्यात आलेला आहे. समाजामध्ये वाढती तेढ कमी व्हावी याच उद्देशानं या मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मालाडच्या मालवणीमध्ये हा मार्च काढण्यात आला. मालाडच्या मालवणीमध्ये सर्व धर्मियांची पदयात्रा निघालेली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. मालवणीचे आमदार असलम शेख यांनी या पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी हिंसाचार झालेला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी अशा पद्धतीच्या मार्चचं आयोजन करून सर्व धर्मीय एकत्र आहेत, एकोपा समाजामध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या मार्चच्या माध्यमातून केला जातोय. एक शांततेचा संदेश देखील या मार्चच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातो. मालाडच्या मालवणीमध्ये अशा पद्धतीची पदयात्रा निघालेली आहे. या ठिकाणचे आमदार असलम शेख देखील या मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व धर्माचे लोक या मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. माझे सहकारी अभिषेक पांडे थेट या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत. अभिषेक, रामनवमीच्या दिवशी जो हिंसाचार झाला होता त्यानंतर अशा पद्धतीनं सामाजिक सलोखा आणि एकता दाखवण्यासाठी मार्चचं आयोजन करणं अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. इथे मालवणीमध्ये जिथे रामनवमीच्या दिवशी हिंसा झालेली होते तिथे आता पीस मार्च करण्यात आलेला आहेत. आपण बघू शकत आहेत की तिरंगा झेंडा हे ह्याच्या बॅनरतून हे सगळं पीस मार्च आहेत. ह्याच्यामध्ये कुठलाही पार्टी बॅनर त्यांनी इस्तेमाल नाही केलेला आहे. त्याच्या मागे उद्देश असा आहेत की जे पीस मार्च आहेत त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळे आहेत आणि हे एक एकता दाखवण्याचा प्रयत्न आहेत. आणि मालवणी मध्ये जसं मागच्या 2 वर्षापासून जसं हिंसाचार चालू आहे ते रामनवमीच्या दिवशी ते दाखवण्याचा प्रयत्न आहेत की मालवणी मालवणीच्या बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करत आहेत आणि त्यासाठी त्यांनी कॉन्स्पिरेसीतून हे इथे येऊन हिंसा केलेल्या आहेत. मालवणीचे लोक जे आहेत ते शांती मालवणी परिसरामध्ये आणि एकूणच देशभरामध्ये शांतता राहावी हाच संदेश देण्याच्या उद्देशानं अशा पद्धतीचा हा मार्च या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अभिषेक, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.